हरिओम अलका विरा पाटील कसबा बोरगाव माझ्या अनुभवाला सुरवात करतो आहे माझे कुटुंब आठ माणसांचे आहेत तरी पण किती आठ माणसातने प्रॉब्लेम मा प्रॉब्लेम आलेत तरी बापूने माझ्या सॉड केलीत बापू माझ्या पाठीशीच आहेत आणि माझा भाऊ एकच आहे त्या भावाचे चार ऑपरेशन झाले आहे त्याला दुसरा भाऊ नाही आई बाबा घरात आजारी असल्यामुळे त्याच्या पाठीशी कोण नाही आणि त्याची चार ऑपरेशन हाताची कोल्हापुरात झाले आहेत आणि आता पाचवं जे ऑपरेशन होणार आहे ते डॉक्टरने सांगितलं इथं होणार नाही मुंबईला होणार आणि मुंबईला झाल्यानंतर डॉक्टरने सांगितलं आठ लाख रुपये त्याचा खर्च येणार मग तिची पण ऐपत पण नाही तेवढी मग आता काय करायचं म्हणून डॉक्टरने सि कोल्हापूरच्याच सल्ला दिला आणि तुम्ही त्या योजनेत नाव बसवा आणि त्यातनं होतंय का बघा म्हणून उजव्याच हाताला हे झालेलं आहे आणि कर्ता पुरुष म्हणजे मेन तीच हा होता आणि दोन वेळा मुंबईसनं जाऊन आला ते काही सक्सेस झालं नाही आहो तिथं कोण दाद पण घेतली नाही आणि काहीच नाही मग तिसऱ्या वेळेला दोन वेळा परत आल्यावर मी इतकी वा हो। काई कराई, काई कराई, काई कराई, मला वाईट वाटलं आहो लय अक्षरशः रडत नसती मी दोन दिवस काढलं बघा आता काय करायचं काय करायचं मला सुचलं मग बापूंची जरा विधी त्याच्याबरोबर द्यावी आता तिसऱ्यांदा जाणार म्हटल्यावर बापू माझं हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारच असं माझं झालं मग त्याच्याबरोबर त्याला सांगितलं त्याच्यापाशी विधी दिली जप म्हणा सांगितलेत आणि हे नक्की आता होणार तिथं करणारच काम असं म्हणून सांगितलंच त्याला मी सारखं हिकनं माझे फोन चालूच होतं तर मी पण जप करितोच आणि तिथं गेल्यावर लगेच भावाचा फोन आला अका इथं ॲडमिट करून घेतले आहेत आणि ह्या डॉक्टरने आता ऑपरेशन करणार आहेत मनुष्यानं आणि ते सक्सेस झालं ऑपरेशन हेच माझ्या बाप्पूंचा अनुभव आहे आणि बापू माझ्या पाठीशी आहे हरिओम